मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शोषणनाथ मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडातून वेगळा आणावे. मित्रांनो, आज दिनांक 1 सप्टेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन अयन दक्षिण, ऋतु वर्षा मास निज श्रावण, पक्ष कृष्ण, तिथि मित्रांनो आजची द्वितीय तिथि आहे. रात्री 11 वाजून 51 मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 2 वाजून 56 मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो द्युती योग आहे. दुपारी 1 वाजून 9 मिनिटानंतर शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 1 वाजून 32 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 51 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल आपल्या, चंद्र कुंभ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभू, प्रवर्त मानस ब्रह्मण द्वितीय परार्ध श्वेत वराह कल्पे वैवस्वत मंत्र कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे परतवर्षे परतकंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमा शालिवान शके 1945 प्रभावादी षष्ठी सवसरानामध्ये शोभन नाम संसारे दक्षिणायने वर्षा ऋतू निज श्रावण मासे कृष्ण पक्षे शुक्रवार मासे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे धृती योगे तैतील करणे द्वितीया शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न पार्वतीपती परमेश्वर इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापमान सोडून देऊ. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 9 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो, तरच आपला हा संकल्प पूर्ण होईल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 1/3/1978. दोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1/3/7/7/10. चावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3/4/7/8/10. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 2 आणि 6. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासामध्ये मुहूर्त आहेत. मित्रांनो, विवाह करण्यासाठी कार्तिक मासात मुहूर्त आहे. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 2/6/7/11.
भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्तातील एक मित्रांनो दिनांक काढायचे. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची देखील आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता. पण ही प्राण प्रतिष्ठा विधिवत व्हावी, ब्राह्मण देवतेद्वारे व्हावी. घरी या मंदिरात कुठेही आपण करू शकता मित्रांनो. फक्त नियम काय आहे ते नियम जाणून घ्या आणि त्यानुसार आपली सेवा करा मित्रांनो. अभिषेक युक्त सेवा करण्याची आहे मूर्तीमधली. मित्रांनो, या मुहूर्तांशिवाय किंवा या काही वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावा मित्रांनो. या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो, संकल्प या क्षमा करा, यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिन विशेष मित्रांनो विशेष सेवा तर नाही, सामान्य जे आहेत रेग्युलर सेवा त्याच आपण या दिवशी करायच्या आहेत. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड आपल्याला करायचे असेल तर करू शकता. फक्त ते पुढे जाऊन खंडित होऊ नये याची काळजी घ्या मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपले कामे महत्वाचे जी आहेत ती जर रखडत असतील तर त्यांना इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो. कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी जास्त दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ जे आहे ते पूजा करताच लवकर प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो मित्रांनो, आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार हे लक्षात ठेवा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण. हरिओम शिवा महादेव.